धोगडावरून मुंबईतील कूपर रुग्णालयाची पाहणी करण्यात आलेली आहे। दरम्यान आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याचं उद्धव गटाने सांगितलं। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर परिचारिका तसेच रुग्णसेवक यांची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत किंवा तत्काळ रुग्णाला उपचार देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। तसेच अनेक वेळा रुग्णांना आवश्यक औषधे रुग्णालयात उपलब्ध नसल्याने ते रुग्णालयाच्या बाहेरून विकत घ्यावे लागल्याच्या देखील तक्रारी आल्या होत्या। या संदर्भात उद्धव गटाकडून मुंबईतील कूपर रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आणि यावेळेस आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याचं त्यांना आढळलेलं आहे। यावेळेस उद्धव गटाचे संजय कदम अंधेरी पश्चिम विभागात संघटक आणि नितीन बिचोलकर विधानसभा समन्वयक विलेपार्ले हे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते। तर या रुग्णालयाचा अधिष्ठाता यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। वर्ग आहे जी पदं रिक्त होती ती सगळी कंत्राटी पद्धतीने भरलेली आहे, त्याच्यामुळे रुग्णांची कुठेही हेळसांड होत नाहीये। योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते, औषधं भरपूर प्रमाणात आमच्याकडे आहेत, आम्ही ऑलवेज उपलब्ध करून देत असतो। टीचिंग फॅकल्टी आहे ॲडिक्युएट प्रमाणामध्ये। ज्या काही थोड्याशा पोस्ट शिल्लक आहेत 1-5-10% त्याचं पण पाठपुरावा चालू आहे। आमचं प्रशासन जे आहे ते आता कुठली पदं भरताना ती नियमातच भरली जावी लागतात, मग ती MPSC मार्फत आणि बिंदू नामावल्या वगैरे बनून, तर प्रशासनातर्फे त्याची सगळी योग्य काळजी घेऊन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर उद्धव गटाचे संजय कदम यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। कूपर रुग्णालय हे महानगरपालिकेचं सर्वात मोठं ह्या उपनगरातलं रुग्णालय आहे आणि ह्या रुग्णालयामध्ये रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये, रुग्णांचे जे उपचार आहेत ते चांगले झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये काय गैरसोय प्रशासनाकडून झाली नाही पाहिजे, कूपरच्या डॉक्टर्सकडून काय झाली नाही पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी एक लेखी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी आपण बघताय की आपण या ठिकाणी सूचना फलक लावलेला आहे की रुग्णांना कोणती गैरसोय झाल्यास त्यांनी आम्हाला संपर्क करावा, आम्ही आमचे संपर्क नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि रुग्णांना होणारा जो त्रास आहे याच्यावरती लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज कूपर रुग्णालयाचे अधीक्षक आहेत त्यांना आम्ही भेटायला आलो, त्यांना एक आम्ही लेखी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे।